27 तारखेला सकाळी आम्हाला ही माहिती मिळाली की पाषाण ह्या भागामध्ये सुसखिंडीजवळ एका टेकडीपाशी निर्जन स्थळी एक नग्न अवस्थेत पुरुष मृतदेह आढळून आलेला आहे। तर तिथे आम्ही जाऊन तिथे तपास केला आणि त्या मृतदेहाची ओळख पटवली। ती ओळख पटल्यानंतर त्याच्याशी जे संबंधित लोक होते, त्याचे नातेवाईक असतील, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत वारंवार संपर्कात असलेली जी लोकं आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली आणि ती विचारपूस केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की त्या दिवशीच अजून एक युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो ह्याच्या गेल्या 8 महिन्यापासून संपर्कात होता। तर त्या युवकाशी आम्ही इंट्रोगेट केल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की त्यानेच ह्या सुदर्शन पंडित नावाच्या युवकाचा खून केलेला आहे। काय कारण आहे खुनामागचं? कारण अद्याप स्पष्ट नसलं तरीसुद्धा ह्या दोघांचे गेल्या 8 महिन्यापासून प्रेमसंबंध होते असं प्रायमरी तरी लक्षात येत आहे। ह्या दोघांची ओळख एका डेटिंग साईटवर झालेली होती। आरोपी जो आहे हा ह्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या घरगुती पण त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि कदाचित ह्याचा मर्डर केल्यानंतर जे काही गिल्ट असेल त्या गिल्टमुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा। नाही, याच्यात सायबर क्राईमचं नाही, हे अनेक बंबल आणि अनेक अशा प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत, त्या एका डेटिंग ॲपवरूनच ह्यांची ओळख झालेली आहे। तर आरोपीचं अजून इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक्झॅक्ट कुठल्या डेटिंग ॲपवरनं झालं आणि ते कसे एक दुसऱ्याच्या संपर्कात होते ह्याच्याबद्दलची माहिती मिळू शकते। आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे कारण तो नुकताच हॉस्पिटलाइज होऊन तो डिस्चार्ज झालेला आहे। तर त्याचे अधिक विचारपूस करून पुढची अटकेची कारवाई आम्ही करून घेतो। ओके।